स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल PDFमधील उतारा क्रमांक 13 राहिलेला डिक्टेशन आता आपण घेणार आहोत आणि याची गती 80 शब्द प्रति मिनिटची असेल। जर कोणाला आमची PDF पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा। बी रेडी स्टार्ट। आरोपींचे विद्वान वकील साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी ते साक्षीदार क्रमांक 5 यांचे उलट तपासणी दरम्यान नकारार्थी सूचना व्यतिरिक्त महत्त्वाच्या विसंगती व कबुली अभिलेखावर आणण्यामध्ये समर्थ ठरले। परिच्छेद साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी याने उलट तपासणी दरम्यान आरोपी क्रमांक 1 नावाने घर नाही ही बाब मान्य केली। पुढे साक्षीदार क्रमांक 3 तपास अधिकारी यांनी उलट तपासणी दरम्यान आरोपी क्रमांक 1 नाव पुणे येथे घर असल्याबाबत दस्तऐवज तपासादरम्यान मिळवले नसल्याचे कथन केले। नमूद बाबी काही अंशी अभियोग पक्षाचे कथन की कथित घटनेचे वेळी आरोपी क्रमांक 1 घरून मुद्देमाल जप्त करण्यात आला याविषयी संशय निर्माण करते। परिच्छेद आरोपी पक्षाच्या कथनानुसार आरोपी क्रमांक 1 घरून दारू जप्त केल्यानंतर ती रासायनिक विश्लेषण अहवालासाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आली होती। सदर बाबी संबंधी रासायनिक विश्लेषण अहवाल अभियोग पक्षातर्फे अभिलेखावर दाखल करण्यात आला, परंतु सदर दारूचे नमुने पोलीस स्टेशनला कोणत्या पोलीस मोहररच्या ताब्यात ठेवण्यात आले होते यासंबंधी पुरावा अभिलेखावर उपलब्ध नाही। नमूद मोहररकडे CA परीक्षणाकरिता वेगळी सीलबंद केलेली दारू जमा केल्याबाबत कुठलाही लेखी पुरावा अभियोग पक्षाने अभिलेखावर दाखल केला नाही। उल्लेखनीय म्हणजे प्रस्तुत प्रकरणामध्ये अभियोग पक्षास संधी देण्यात येऊन देखील अभियोग पक्षाने वाहक यांची साक्ष न्यायालयात नोंदविली नाही। नमूद उणीवा अभियोग पक्षाचे कथनामध्ये महत्त्वाचा संशय निर्माण करतात। परिच्छेद वर नमूद बाबी व्यतिरिक्त साक्षीदार क्रमांक 3 तपास अधिकारी यांनी उलट तपासणी दरम्यान CA फॉर्मच्या दस्तामध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड करण्यात आल्याची बाब मान्य केली। पुढे साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी याने उलट तपासणी दरम्यान मालमत्ता शोध व जप्तीचा नमुना या दस्तामध्ये गुन्हा क्रमांक पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यात नमूद केल्याचे सांगितले। नमूद बाबीवरून CA फॉर्मचे सत्यतेबाबत संशय निर्माण होतो। परिच्छेद साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी याने उलट तपासणी दरम्यान प्रत्येक विदेशी दारूला बॅच नंबर दिलेला असतो, त्या दिलेली घर झडती पंचनामा निशाणी 27 व फिर्यादी निशाणी 28 या दस्तामध्ये बॅच नंबर नमूद नाही ह्या बाबी मान्य केल्या। नमूद उणीवांचे अनुषंगाने प्रस्तुत साक्षीदाराने कुठलेही स्पष्टीकरण अभिलेखावर दिले नाही। सदरील उणीवा देखील अभियोग पक्षाचे कथन कमकुवत करण्यामध्ये हातभार लावतात। परिच्छेद अभिलेखावरील उपलब्ध असलेल्या पुराव्याचे काळजीपूर्वक विवेचना अंती मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की अभियोग पक्ष आरोपीवर लावण्यात आलेल्या दोषारोप सक्षम सबळ व विश्वसनीय पुराव्याअभावी सर्व वाजवी संशयापलीकडे सिद्ध करण्यामध्ये अपयशी ठरला। परिणामी मी मुद्दा क्रमांक 1 उत्तर नकारार्थी नोंदवितो। माननीय उच्च न्यायालयाने फौजदारी अर्ज क्रमांक
45/2017 दिनांक 30 जानेवारी 2017 रोजी दिलेल्या आदेशान्वये आरोपी क्रमांक 3 याने जमा केलेली रक्कम रुपये 2,00,000 अपील कालावधी संपल्यानंतर व्याजासह त्याला परत करणे न्यायोचित ठरेल. आरोपींनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 437 अन्वये आवश्यक जामीन दिल्यामुळे सदर बाबीचे अनुषंगाने कुठलाही आदेश पारित करण्याची आवश्यकता नाही. शेवटी मी मुद्दा क्रमांक 2 उत्तरार्थ खालील आदेश पारित करीत आहे. परिच्छेद आरोपी क्रमांक 1-3 यांची महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम 1949 कलम 65(ई)(83) शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यातून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 255(1) अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात येते. परिच्छेद अपील कालावधी संपल्यानंतर जप्त मुद्देमाल गोवा व्हिस्की कंपनीच्या 180 मिलीलिटर मापाच्या 19,700 निपा संबंधित उत्पादन शुल्क विभागाकडे नियमाप्रमाणे विल्हेवाटीकरिता पाठवावा. स्टॉप.